सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. सर काही कारखान्यांनी ऊसाची एफआरपी दिलेली नाही आहे, त्यांच्यावर राज्य सरकार कारवाई करणार. उसाच्या एफआरपीच्या प्रश्नावर जयंत पाटलांचं मौन. एफआरपीचा प्रश्न विचारता जयंत पाटलांनी काढता पाय घेतला. उसाचा एफआरपीच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मौन बाळगले. मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते विटा शहरातील विविध कामांचे उद्घाटन होते. सदर कार्यक्रमांसाठी ते विटा दौऱ्यावर आले होते. उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यावर मंत्री पाटील पत्रकार परिषदेत समोर गेले. यावेळी ज्या ज्या कारखान्यांनी उसाचा एफआरपी दिलेला नाही त्यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न केला असता मंत्री जयंत पाटील काहीच बोलले नाही, उठून चालू लागले. त्यावेळी राष्ट्रवादीचे विट्याचे नेते सदाशिव पाटील यांनी आता बास की म्हणत वेळ मारून नेली. तिथे आले त्यावेळी त्यांनी इनडायरेक्टली असं सजेस्ट केलेलं की आणि आम्ही गोपीनाथराव मुंडे वारल्यावर तिथे उमेदवार उभा नाही केला. सर काही कारखान्यांनी ऊसाची एफआरपी दिलेली नाही आहे, त्यांच्यावर राज्य सरकार कारवाई करणार. सांगली जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांनी एफआरपी ची रक्कम दिलेली नाही. स्वतः जयंत पाटील यांच्या कारखान्यानेही एफआरपी दिलेली नाही. पत्रकारांनी विचारलेल्या एफआरपीच्या प्रश्नावर मात्र जयंत पाटलांना काहीच बोलता आले नाही. त्यांनी बोलण्यापेक्षा काढता पाय घेतला. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.